जिल्ह्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचा मुद्दा आज झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बैठकीत चांगलाच गाजला. ही बैठक सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेले बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. या आर्थिक लुटीमध्ये आरोग्य विभागाचा हात आहे की काय? या बोगस डॉक्टरांकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना काहीतरी चिरीमिरी मिळते का म्हणून त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही, असा आरोप सदस्य मनीषा सोलाटे यांनी आरोग्य समितीच्या झालेल्या बैठकीत आरोग्य विभागावर केला आहे. करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटरचा स्लॅब लिकेज झाला, तो अद्याप दुरुस्त करण्यात आला नाहीये. तसेच शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन गृह बांधण्याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्यानं रामदास परोडकर यांना आरोग्य अधिकारी यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. या आरोग्य समितीच्या बैठकीला मनीषा सोलाटे, इंदुबाई सोनवणे आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.